कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कराडकरांचा संयम, प्रशासनाचं योग्य नियोजन यातूनच झालं शांततामय गणराया विसर्जन। कराड शहर पोलीस नगरपालिका प्रशासनाच्या वतीने कराडमध्ये नियोजनबद्ध गणेश विसर्जन। ना गर्दी, ना ढोल, ना ताशा, ना भेंजो, ना कसलाही गोंधळ। अत्यंत काटेकोरपणे नियोजन पद्धतीने केवळ प्रशासनाच्या माणसांच्या हातून विधिवत गणेश विसर्जन करण्याचे काम कृष्णा कोयना प्रीतिसंगमावर पार पडले। घराघरातून एकत्रित केलेल्या गणेशाच्या मूर्ती नदीकाठावर आणून नियोजनबद्ध व्यवस्थित काटेकोरपणे विधिवत पूजन करून बोटीत ठेवून त्या नदीत नेऊन विसर्जित केल्या जात आहेत। या कामी कराड नगरपालिकेचे सुमारे 260 अधिकारी व कर्मचारी तसेच कराड शहर पोलीस स्टेशन व प्रशासनाचे अधिकारीही स्वतः सहभागी होऊन गणराया विसर्जनाचे काम करत आहेत। यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही घरातून बाहेर न पडता नगरपालिकेच्या वाहनाद्वारे गणरायाला नदीकडे आणण्यासाठी आपला गणराया नगरपालिकेकडे देणे असा निर्देश देण्यात आल्यामुळे यावर्षी कराडमधील सर्वांनीच संयम पाळत प्रशासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद दिला, आपल्या गणेश मूर्ती नगरपालिकेला दान केल्या। नगरपालिकेने अत्यंत व्यवस्थित या गणेश मूर्तींचे विधिवत पूजन करून विसर्जन केले। कराडकर यांचा संयम निश्चितच याबाबतीत वाखाणण्याजोगा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही। दरम्यान सकाळपासून रात्री उशिरापर्यंत गणरायांच्या मूर्तींचे व्यवस्थित विसर्जन होण्याकामी परिश्रम घेत असलेल्या प्रशासनाच्या या कार्याला मनापासून सलाम। SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड। गणेशोत्सवाच्या गणेश चतुर्दशीच्या निमित्ताने गणपती मूर्तींचं विसर्जन सुरू झालेलं आहे। नागरिक मूर्ती संकलनासाठी प्रशासनाच्या ताब्यामध्ये मूर्त्या देत आहेत। प्रशासन त्या मूर्ती संकलित करून घाटावरती आणत आहे। घाटावरती सतत आरती सुरू आहे आणि बोटीच्या माध्यमातून त्या मूर्ती बरोबर संगमावरती विसर्जित केल्या जात आहे। कुठल्याही प्रकारची अडचण नाही। सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या भागामध्ये जेव्हा मूर्ती संकलनाचं वाहन येईल त्यावेळेला मूर्ती तिथं द्याव्यात आणि बिंदास्त राहा।